राम राम शेतकरी मित्रांनो, शेतवारी चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1260 या विद्राव्य खताबद्दल माहिती बघणार आहोत। म्हणजे 1260 हे खत पिकांच्या कोणत्या अवस्थेत वापरावं, याचं प्रमाण किती घ्यावं, हे खत पिकांना देण्याचे कोणकोणते फायदे असतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, 1260 या खताला मोनो अमोनियम फॉस्फेट असं म्हणतात। यामध्ये 12% नत्र, 61% स्फुरद आणि 0% पालाश असं प्रमाण असते। म्हणजे यामध्ये पालाशचं प्रमाण काहीच नसते। पहिल्या फवारणीमध्ये आपण 19-19-19 हे विद्राव्य खत वापरत असतो। त्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये 1260 हे विद्राव्य खत आपण वापरू शकतो। जेव्हा झाडाला फुले यायला सुरुवात होते तेव्हा हे फवारणीमध्ये आपल्याला वापरायचं असते। यामुळे मुळ्यांची संख्याची वाढ होते, तसेच फांद्यांची संख्या सुद्धा वाढण्यास मदत होते। या विद्राव्य खताचा वापर आपण पिकांची अवस्था लक्षात घेऊन सर्वच पिकावर करू शकतो। जसं सोयाबीन, तूर, कापूस यांचा विचार केला असता याचा वापर आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये करायचा आहे। याचं प्रमाण आपल्याला 75 ग्रॅम प्रति 15 लिटर साठी घ्यायचं असतं। जर आपण ड्रीपचा वापर करत असाल तर पिकांच्या आवश्यकतेनुसार 1-3 किलो प्रति 1 एकरासाठी आपण हे ड्रीपद्वारे सोडू शकतो। 1260 या विद्राव्य खताचा वापर आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक यामध्ये मिक्स करून सुद्धा करू शकतो, परंतु तणनाशकासोबत याचा उपयोग करू नये। तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकासोबत फवारणीमध्ये वापरू नये। शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।